की मोबाईल खाली कर ना दादा, नागरिकता संशोधन कायदा जो आहे लगे ना थोड़ा नाम पे या कायद्याची अंमलबजावणी या संपूर्ण देशामध्ये आता या ठिकाणी सुरू होते आहे. विशेषतः आपण फाळणीच्या वेळी ज्यावेळेस पाकिस्तान झाला नंतर बांगलादेश झाला जे काही तिथल्या मायनॉरिटीजला मग हिंदू असतील बौद्ध असतील ख्रिश्चन असतील एक समझोता करून आम्ही तुमची रक्षा करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं. पाकिस्तानने ते आश्वासन पाळलं नाही त्यामुळे भारताने ते आश्वासन पाळण्याची आवश्यकता होती कारण शेवटी हे आपले नागरिक होते आणि म्हणून त्यांच्याकरता या ठिकाणी हा कायदा तयार झाला. जे प्रताडित होऊन तिथून आले आहेत ज्यांना केवळ धार्मिक कारणाकरता त्या ठिकाणून त्यांची सगळी संपत्ती मागे ठेवून इथे पाठवण्यात आलेलं आहे किंवा त्यांना पळून यावं लागलं आहे असे जे प्रताडित लोक आहेत यांच्याकरता हा कायदा आहे. कोणाचीही नागरिकता घेणारा कायदा नाही, नागरिकता देणारा कायदा आहे. तथापि जाणीवपूर्वक या कायद्याचा एक प्रकारे भीती दाखवून आणि देशातल्या विशेषतः मुस्लिम समाजामध्ये जे काही गैरसमज निर्माण केले जात आहेत ते अत्यंत चुकीचे आहेत. त्या संदर्भात आम्ही जाणीव जागृती करतो, सत्य काय ते आणतो, मतांच्या राजकारणाकरता देश पेटवण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्यांचा विरोध आम्ही करतो आणि म्हणून या देशामध्ये संविधानाचा सन्मान झाला पाहिजे, या देशाच्या कायद्यांचा सन्मान झाला पाहिजे, देशाच्या संसदेने केलेले कायदे हे योग्य प्रकारे लागू झाले पाहिजे याकरताही राहील. सरकारचं जे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं आहे त्यामध्ये अशा प्रकारचे कायदे हे एकदा देशाच्या संसदेने तयार केल्यानंतर सर्व राज्यांवर ते बंधनकारक आहेत, ते राज्यांना लागूच करावे लागतात आणि जर अशा प्रकारची भूमिका ते घेणार असतील तर याचा अर्थ संविधानाचा ते सन्मान करत नाही.